कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे एका शेतकऱ्याच्या घरी तब्बल 60,000 रुपयांची चोरी झाली आहे. पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे शरद हुळेकर या शेतकऱ्याच्या घरी 13 तारखेला चोरट्याने रात्री 10 ते 4 सुमारास 59,400 रुपयांचे दागिने व 2 अँड्रॉइड मोबाईल लंपास करून तेथून पोबारा केला. शरद हुळेकर यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची चोरट्यांना चाहूल लागली व घरातील पेटीमधील ठेवलेले दागिने व घरातील 2 महागडे मोबाईल लंपास केले. तर या चोरीच्या प्रकरणामुळे ब्राह्मणगाव परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर यापुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील कॉन्स्टेबल आर लबडे हे करत आहे. प्रतिनिधी सोमनाथ डफासह कॅमेरामन रोशन मांडली, कॉमन न्यूज मराठी, कोपरगाव.